ते अमरावती दर्यापूर या मार्गावर अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय. बसला एका ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय तर जखमीवर सध्या दर्यापूरच्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यात लहान मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस या घटनास्थळी दाखल झाले होते. तर हा दुसरा अपघात आजचा आपण पाहू शकतोय. अमरावतीमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 7 जण जखमी आहे. या संदर्भातील अपडेट्स आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमर घटारे हे फोनलाईनवरून जोडले गेलेत. अमर, काय अधिक अपडेट्स या अपघातासंदर्भात? काल रात्री ही अपघातानंतरची घटना आहे. अमरावती आणि दर्यापूर अमरावती दर्यापूर रोडवर जो अंजनगाव मार्ग आहे त्या मार्गावर अपघात झाला होता. आणि विशेष म्हणजे जो मालव टाटा यस जी गाडी आहे त्यामध्ये 12 प्रवासी जे आहे प्रवास करत होते आणि त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि बघितलं तर दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघांना उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि एक जो रुग्ण होता तो अतिशय गंभीर अवस्थेत होता. त्याला अमरावतीकडे आणताना त्याचा मृत्यू झाला आहे. आणि आता जे उर्वरित जे 7 रुग्ण आहेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात आता उपचार सुरू आहे. 7 जणांची प्रकृती जी आहे त्या जसा स्थिर असल्याचे सांगितले आहेत. मात्र त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये आता उपचार सुरू आहे. मात्र असं असलं तरी टाटा एस मध्ये 12 प्रवासी कशा प्रकारे प्रवास करत होते त्या टाटा एस वर कारवाई होणार का आणि या अपघातामुळे आता जिल्ह्यातील ट्रॅफिक व्यवस्था वटणीवर येईल का हे आता बघावं लागेल. नक्कीच नक्कीच. धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.